गोवा का नाम लेते ही हमारे सामने समंदर और हरियाली का दृश्य दिखाई देता है, लेकिन इन परिस्थितियों में अभी धीरे धीरे बदलाव आना शुरू हो रहा है, खास करके गोवा के हरियाली को लेकर के। मुख्य म्हणजे आता आम्ही ज्या इतरसून सगळी झाडां कापलेली असा आणि मागीर उजो घातलेलो पळयला ना, ती जी असा ती एक मायनिंगची लीज एरिया, जी मायन जे असा मिस्टर झाटी अँड मायनिंग कंपनी लिमिटेड म्हणून, त्याची ती 72 हेक्टर्सांची, त्याचं नंबर असा 28/53। आता हे जे चित्र वर वर झाडां कापलेल्याचे त्याच्यानंतर झाड आल्याचे दिसतं, हे बेकायदेशीर झाले। बेकायदेशीर अशा कारणाकरता त्यांना पोल्युशन कंट्रोल बोर्डान परवानगी कसली देऊ ना, तरी असताना त्यांच्याने ते केले। ते केले याचे कारण असे की गोव्यान आमच्या खंयच्या सरकाराचं कंट्रोल मायनिंगाचेर अजिबात ना, त्याच्यामुळे ही सगळी प्रकरणां घडटा। आता जी झाडां कापलेली असा त्याच्या सकयल्या भागान बरोबर आमची दिवचलची न्हंय वयता, जिचो जिची लांबी जी असा ना महाराष्ट्रान उगम पावून ती 15 किलोमीटर प्रवास करता आणि आमच्या मांडवीक वचून मेळटा। बरोबर ही न्हंय जी असा ना ती त्या काठार असल्या कारणा खातीर आता जर वयर कितें जालें जायत, झाडां कापली आनी कितें जालें जायत जाल्यार तेचे प्रचंड मोठे दुश्परिणाम अशें जातले की पयली गजाल अशी जातली की टोटल सॉयल इरोजन जातलें। सॉयल इरोजन जाल्या मुळे हे न्हंयचें सिल्टेशनाचें मोठे प्रमाणांत जातलें। सिल्टेशनाचें मोठे प्रमाण जाल्या कारणा खातीर मागीर ह्या न्हंयचो जो पूर येण्याचे आसा ते प्रचंड प्रमाण वाडटले आणि तो सकयल्या भागान दिवचले टावनान त्याचो दुष्परिणाम जाणवतलो। डिफॉरेस्टेशन झाल्यानंतर त्याचे टोटल जमनीची धूप जाता, त्याच्यानंतर पाणी जे असा ते जमनीन झिरपाना, त्याच्यामुळे ग्राउंड वॉटर जे असा ते रिचार्ज जायना। आणि हे झाडाचं मारल्या कारणा खातीर प्रत्येक झाड म्हणजे असं नाही की ते आमकां झाड त्याच्या बदलाक दुसरे लायले, वो जो असा ते अतिशय रॉंग कन्सेप्ट असा, मिसकन्सेप्शन असा ते, त्या झाडाच्या प्रत्येक मुळाकडे ज्या पद्धतीची इकोसिस्टम केल्या कितल्याशा वर्सांच्या भितरसून जी निर्माण झाली असता ना ती उद्ध्वस्त जाता, ती रिस्टोर करणे आर्टिफिशियल झाड लावून शक्य ना। वॉटर बॉडीज असतात, ही न्हंय असा त्याच्या किनारपट्टीचे असलेले जर झाडां कापपाक लागली जायत न्हंय वयतलीच, पण त्याच्या फुडें आणि परिस्थिती अशी जातली की मोठ्या प्रमाणात आमच्या गोंयच्या समोर एक मोठो प्रश्न येवपाचो असा आणि येणाऱ्या 5 वर्सांनी तो पाण्याचो प्रश्न असा। त्या पाण्याच्या प्रश्नान एक जातले की आमचे पाणी गोंयचे वयतले, म्हणून हांव केन्ना एक सांगता की खणी जाय काय पाणी जाय, खणी किंवा पाणी दोन पैकी एक गोंयच्या खातीर। मैं इस वीडियो के माध्यम से पर्यावरण प्रेमी को ये कहना चाहता हूँ कि हमारे पर्यावरण मंत्रालय को ईमेल भेजे और पत्र भेजकर हमारे मंत्रालय पर दबाव डालें, ताकि गोवा में बेकानूनी होने वाली पेड़ की कटाई रोके और हमारा गोवा बच सके। मैं इंडिया नर्ड के लिए देविदास गांवकर, पेड़ ने गोवा से।